नांदेड जिल्ह्यात ढगाळ वातावरणामुळे तूर पिकावर अळींचा प्रादुर्भाव होऊन नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सोबतच मातीतून तयार होणाऱ्या बुरशीजन्य रोगामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील तुरीची पिके देखील उधळली आहेत. सोयाबीन कापसानंतर तुरीही हातातून जाण्याची शक्यता निर्माण झाल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे. ढगाळ वातावरणामुळे तूर पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. तुरीचे फूल देखील गळून जात आहे, त्यामुळे तुरीचे पीक यंदा धोक्यात आले आहे. सोयाबीन पिकावर एलो मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने यंदा सोयाबीन पिकात मोठ्या प्रमाणात घट झाली. उत्पादनापेक्षा खर्च जास्त झाला होता, त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी तूर पिकातून तोटा भरून काढतील या आशेवर जगत होते. परंतु ढगाळ वातावरणामुळे तूर पिकावर अळीचा मारा होत आहे. वातावरणाच्या बदलामुळे शेतकऱ्यांच्या तूर पिकांचे मोठे नुकसान होत असताना त्यावर उपाययोजना म्हणून शेतकरी वेगवेगळ्या महागड्या औषधांची फवारणी करत आहेत. परंतु फवारणी करून सुद्धा रोगांवर कोणताही परिणाम होत नसल्याची ओरड शेतकरी करत आहेत. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.